झालेली जी देखील असेल मुख्यमंत्री महोदयांच्या कामावर आलेलं आहे की जे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ज्याच्या कमिटीचे अध्यक्ष पंडितजी होते पंडितजींच्या आशीर्वादाने आम्ही सगळे काम करत होतो. त्याच्या म्हणजे आदिनाथजी होते आणि सगळे मंगेशकर होत्या. आज सगळ्या कुटुंबाची चर्चा करत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली की दुर्दैवानं आकस्मिक लोकांमधून निधन झालं आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय जे म्युझिक स्कूल होतं हे स्वप्न होतं लता दीदींचं आणि म्हणून त्याचं नाव होतं लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असं जर महाराष्ट्रात तुम्हाला करता आलं तर करावं अशा पद्धतीने आहे. आणि भारतरत्न लता मंगेशकर म्युझियम आणि वस्तुसंग्रहालय असं त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं अशी सगळ्यांसमोर प्रयत्न. मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय देखील त्याला होकार देतील आणि तुम्ही देखील त्याला होकार देतील. त्या दोघांच्याही कानावर घालून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून तातडीनं आम्ही याचा तयार काढू आणि जे स्वप्न लता दीदींचं होतं की मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय ते भविष्यामध्ये भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय करण्याच्या संदर्भातला जे आर मुख्यमंत्री मोदींच्या आदेशाने लवकरात लवकर आम्ही आपण कलिंगा विद्यापीठाची वाद निर्माण झाला होता तर वाद म्हणण्यापेक्षा मुंबई विद्यापीठाच्या सुहास पेटेकरांना की लता दीदी हे आपल्या देशामध्ये जन्माला येणं हे आपल्या सगळ्यांचं घोषणा आहे. त्यांचं स्वप्न आहे दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय महाविद्यालय त्याच्यासाठी जागेची आवश्यकता असं अनेक वेळा मी त्यांना सांगितलं होतं. परंतु ठीक आहे त्याची मुंबई विद्यापीठानं जमीन जरी नाकारली असली तरी महाराष्ट्र शासनाकडून आमची जबाबदारी आहे. आणि आजच आम्ही निर्णय घेतला आहे की उच्च व तंत्रशिक्षण विभागाची विद्यापीठाच्या 3 एकर जागा ही मास्टर दीनानाथ मंगेशकर जे पूर्वीचं नाव होतं आणि आता सगळ्या कुटुंबाने नाव आता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्याच्यासाठी जनसंदर्भात आम्ही कारवाई करू. परंतु जर ही जागा आम्हाला वेळीच मिळाली असेल तर आम्हाला लता दीदींच्याच होते करता आलं असतं तर नियतीला ते मान्य नव्हतं. परंतु त्यांचं स्वप्न लवकरात लवकर महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करतात. कुठे करणार तुम्ही कुठे करणार होते की आता त्याच जागेवर करणार ती मिळाली का तुम्हाला? मुंबई विद्यापीठाचं कलिना कॅम्पसच्या समोर उच्च व तंत्रशिक्षण विभागाची 3 एकरची जागा आहे. त्या 3 एकरच्या जागेमध्ये समितीनं म्हणजे हृदयनाथजी मंगेशकर असतील आदिनाथजी मंगेशकर असतील रक्षाताई मंगेशकर असतील भैरवजी पै असतील त्या सगळ्यांनी त्या जागेने जाऊन पाहणी केलेली आणि त्याला तत्वता मान्यता दिली होती. परंतु आज त्या सगळ्यांचा आदर ठेवून तीच जागा देण्याचा निर्णय आम्ही आता मी सविस्तर चर्चा काय आज माझी झाली नाही परंतु लता दीदींच्या नावाला शोभेल आणि आता प्रथम क्रमांकाचं असेल असे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय दोन गोष्टी. एक तुम्हाला जी मागणी मंगेशकर कुटुंबियांकडून कोणी गेली पंडितजींनी गेली तर हरिनाथने गेली ही मागणी नाही आधी ही समिती जी आहे हृदयनाथ मंगेशकर साहेबांच्या अध्यक्षतेची ही 1.5 वर्षापूर्वीच फॉर्म झालेली आहे आणि 1.5 वर्षापूर्वीच मास्टर हृदयनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय करावं हे लता दीदींचं स्वप्न होतं लता दीदींचं म्हणणं होतं आणि त्या दृष्टीनं महाविकास आघाडीचं सरकार विशेषतः आदित्य ठाकरे साहेबांच्या पुढाकाराने काम करत होतं. परंतु ही दुर्दैवी घटना घडल्यामुळं आता सगळ्यांचं मत असं म्हटलेलं आहे की गुरु आणि शिष्याचं नातं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे लता दीदींचे गुरु होते आणि गुरु शिष्याचं नाव जर त्या संपूर्ण संगीत महाविद्यालयाला देता आलं तर चांगलं होईल. परंतु कमिटीज त्यांची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये शासनानं वेगळा निर्णय घेण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. त्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाची जी कमिटी होती त्या कमिटीचेच अध्यक्ष उदयनाथजी मंगेशकर होते उषाताई मंगेशकर त्याच्या समितीच्या सदस्य होत्या गणेशकर होते आदिनाथ मंगेशकर होते. त्यामुळे मला असं वाटतं की वेगळ्या अन्य काही लोकांना विचारून ते नाव जाहीर करावं असं मला वाटतं. परंतु त्याला मुख्यमंत्री महोदयांची भूमिका लागेल मुख्यमंत्री महोदयांची आदिनाथजींची भूमिका बघेल आणि लवकरात लवकर तयार करेल. किरीट सोमय यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीची भेट घेतली आहे त्यामध्ये किरीट सोमय यांनी आता त्या संदर्भात राज्यपालांनी गांधीचा अहवाल मागवण्याचा त्यांच्या घरच्यांना हे भेटायला आलेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने किरीट चौकशीची मागणी केली काय त्या चौकशीच्या मागण्या होत राहतील ज्यांना कोणाला चौकशी लावायची लावत राहतील. परंतु संगीत महाविद्यालय लवकरात लवकर पूर्ण करणं ही आमची सगळ्यांची चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की नितेश राणेंच्या अटकेचा हिशोब आम्ही चुकता करू जाऊ दे चंद्रकांत पाटील आपण नंतर हे माझ्या मंत्रालयाच्या अध्यक्षीय मंत्रालयामध्ये टीका आपण करू. परंतु या हे ठिकाणी राजकीय प्रशासन असं मला वाटतं
ज्या ज्या ठिकाणी न्यायालयाचे निर्णय झाले त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकानं न्यायालयाचा आदर केला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा आज नेताजींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकार. पंतप्रधान मोदींनी हेच